नमस्कार मित्रांनो पाहूयात आजचे संपूर्ण कांदा बाजार भाव दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचे बाजार समिती कोल्हापूर प्रमाण आहे तीन हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर होते एक हजार रुपये क्विंटल प्रमाणे सर्वसाधारण कांदे विकलेत तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे तर सर्वात जास्त भाव इथे मिळाला सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती औरंगाबादमध्ये कांद्याची आवक झाली होती पाचशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर होते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण कांदे विकलेत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये क्विंटल कांदा विकलेला आहे बाजार समिती मुंबईमध्ये कांदे आवक झाली होती सात हजार पाचशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर येथे चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण कांदे हे पाच हजार पाचशे रुपये क्विंटलने विक्री झालेत तर जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव हे मुंबई बाजार समितीत निघलेला आहे कांद्याला कुर्डवाडी बाजार समितीत सत्तेचाळीस क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल, क्विंटल होते सर्वसाधारण कांदे हे चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल प्रमाणे विक्री झालेले आहेत तर जास्तीत जास्त भाव सहा हजार दोनशे रुपये क्विंटल इथं निघालेला आहे hmm. okay. बाजार समिती मोर्शीमध्ये तीन क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी कांदे हे तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकलेत सर्वसाधारण कांदे हे चार हजार पाचशे रुपये क्विंटलने विकलेत तर जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये क्विंटल पर्यंत निघालेला आहे बाजार समिती कराडमध्ये एकशे पन्नास क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी के कांदे पाच हजार रुपये क्विंटलने विक्री झाले सर्वसाधारण कांदे हे सात हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त भाव ही सात हजार पाचशे रुपये हा निघालेला आहे बाजार समिती सोलापूरमध्ये कांद्याची आवक आज चौतीस हजार सहाशे छत्तीस क्विंटल झाली होती कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे होते तर सर्वसाधारण कांदे हे तीन हजार रुपये क्विंटलने विकलेले आहेत तर क्वचित माल हा सात हजार रुपये क्विंटलने विकलेला आहे बाजार समिती यवला अंदरसूलमध्ये तीन हजार क्विंटलची आवक झाली होती तर सर्वसाधारण दर हे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे कांदे विकलेले आहेत कमीत कमी कांदे हे एक हजार रुपये क्विंटलने विकले आहेत तर क्वचित काही कांदे हे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत बाजार समिती लासलगावमध्ये कांद्याची आवक झाली होती बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर हे एक हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे होते तर सर्वसाधारण कांदे चार हजार पाचशे रुपये क्विंटलने विक्री झालेले आहेत तर क्वचित काही कांद्याला पाच हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत भाव निघालेला आहे बाजार समिती जळगावमध्ये कांद्याची आवक एक हजार चारशे क्विंटलची झाली होती कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल होते तर सर्वसाधारण कांदे तीन हजार पन्नास रुपये क्विंटलने विकलेले आहेत तर क्वचित काही कांद्याला पाच हजार दोनशे पन्नास रुपये हा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बाजार समिती पंढरपूरमध्ये सातशे त्रेपन्न क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल होते सर्वसाधारण कांदे हे चार हजार शंभर रुपये क्विंटलने विक्री झालेले आहेत तर जास्तीत जास्त भाव आठ हजार रुपये क्विंटलप्रमाणे मिळालेला आहे बाजार समिती कळवणमध्ये एक हजार पन्नास क्विंटलची आवक ही झाली होती तर कमीत कमी भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटल होता सर्वसाधारण कांदे हे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलने विक्री झालेले आहेत तर जास्तीत जास्त दर चार हजार आठशे दहा रुपये क्विंटलपर्यंत कांदा हा विक्री झालेला आहे बाजार समिती संगमनेरमध्ये पाच हजार चारशे पासष्ट क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी दर हे एक हजार क्विंटलप्रमाणे होते सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटलप्रमाणे कांदे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त भाव सात हजार रुपये क्विंटलप्रमाणे होते बाजार समिती चांदोडमध्ये दहा हजार क्विंटलची आवक झालेली आहे तर एक हजार रुपये क्विंटलप्रमाणे हे कमीत कमी दर कांद्याला निघालेला आहे सर्वसाधारण दर हा चार हजार दोनशे रुपये मिळाला आहे आज तर जास्तीत जास्त पाच हजार चार रुपयापर्यंत कांदे चांदवड बाजार समितीत विक्री झालेले आहेत बाजार समिती मनमाडमध्ये पाच हजार क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी दर हे आठशे पन्नास रुपये क्विंटल प्रमाणे होते सर्वसाधारण कांदे हे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेले आहेत तर जास्तीत जास्त भाव पाच हजार चारशे दहा रुपये क्विंटलपर्यंत मिळालेला आहे बाजार समिती साठाणामध्ये तीन हजार पाचशे ऐंशी क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी एक हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झाली तर सर्वसाधारण कांदे हे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेत तर जास्तीत जास्त भाव हा पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मिळालेला आहे बाजार समिती पिंपळगाव सायखेड्यामध्ये सातशे सदुसष्ट क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी के दर पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे होता तर सर्वसाधारण कांदे हे तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलने विक्री झालेले आहेत तर जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटलप्रमाणे निघालेला आहे बाजार समिती देवळामध्ये कांद्याची आवक आली होती पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल होता सर्वसाधारण कांदे हे चार हजार सातशे रुपयापर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त कांदे पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलप्रमाणे विकलेले आहेत बाजार समिती राहतामध्ये सात हजार सातशे सदुसष्ट क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी दर एक हजार क्विंटलप्रमाणे होते सर्वसाधारण कांदे हे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलप्रमाणे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त भाव सात हजार रुपये हा क्वचित कांद्याला मिळालेला आहे बाजार समिती उमराणीमध्ये दहा हजार पाचशे क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी कांदे हे एक हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झाले तर सर्वसाधारण कांदे हे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेले आहेत तर काही कांद्याला पाच हजार चारशे शहाऐंशी रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे बाजार समिती अमरावतीमध्ये चारशे पाच क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटलप्रमाणे होते तर सर्वसाधारण कांदे हे पाच हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेले आहेत तर जास्तीत जास्त भाव हे सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे निघालेला आहे बाजार समिती पुणेमध्ये कांद्याची आवक झाली होती चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कांदे हे दोन हजार क्विंटलपर्यंत विकलेले आहेत सर्वसाधारण कांदे हे तीन हजार सहाशे रुपयांनी विकलेले आहेत तर जास्तीत जास्त क्वचित काही कांद्याला सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव होते बाजार समिती पुणे पिंपरीमध्ये नऊ क्विंटल कांदे आले होते तर कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये क्विंटल प्र प्रमाणे होते सर्वसाधारण कांदे हे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलने होते तर जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे रुपये क्विंटल हा निघालेला आहे बाजार समिती पुणे मोसीमध्ये प्रमाण एकशे पाच क्विंटलचं होतं कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल प्रवापर्यंत होते सर्वसाधारण कांदे हे था तीन हजार पाचशे रुपये क्विंटलने विक्री झालेले आहेत तर जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत निघालेला आहे बाजार समिती जामखेडमध्ये दोनशे क्विंटल कांद्याची आवक झाली होती कमीत कमी दर दोनशे रुपयापर्यंत होते क्विंटलला तर सर्वसाधारण कांदे हे दोन हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघालेला आहे बाजार समिती जळगावमध्ये दोनशे चाळीस क्विंटलची आवक झाली होती कमीत कमी दर हे आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण कांदे हे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये क्विंटल निघालेला आहे बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक झाली ती पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्विंटलची एक हजार रुपये क्विंटलप्रमाणे कमीत कमी कांदे विकलेले आहेत तर सर्वसाधारण कांदे हे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त भाव पाच हजार तीनशे पाच रुपये हा शेवट भाव पिंपळगाव बसून बाजार समितीत मिळालेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आजच्या संपूर्ण कायदा बाजारावर वाबल्या मित्रांना व्हॉट्सअपवर से शेअर करा